आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सांडपाण्याच्या व्यवस्थेकरिता नगर परिषदेस निवेदन। मूर्तिजापूर येथील गोयनका नगर परिसरातील सांडपाण्याच्या नालीचे काम निकृष्ट दर्जाचे व अयोग्य झाल्याने येथील राहणारे प्रशांत ठाकरे व मुकुंद पैकट यांच्या घराच्या मागील बाजूस सांडपाणी साचत असल्याने रोगराई वाढत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष गौरव मोरे यांनी नगर परिषद मूर्तिजापूर येथे निवेदन देऊन त्वरित सांडपाण्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। गोयनका नगर स्थित गजानन महाराज मंदिर जवळ राहणारे प्रशांत ठाकरे व मुकुंद पैकट यांच्या घरामागील बाजूस काही महिन्यांपूर्वी नालीचे बांधकाम नगर परिषद मूर्तिजापूरच्या वतीने करण्यात आले। सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने व त्या नाली सुतार न काढल्याने नालीचे सांडपाणी त्याच ठिकाणी घरामागील बाजूस साठल्याने या परिसरात घाणीचे साम्राज्य होत असून रोगराई पसरून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष गौरव मोरे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्यांनी सदर काम त्वरित मार्गी लावावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तीव्र आंदोलन छेडेल असा निवेदन देण्यात आले। यावेळी मुकुंद पैकट, गणेश चतुरकर, प्रशांत ठाकरे, सुमित सोनोने, अनुप देशमुख, रोहन पांडे, सचिन ठाकरे, रोहन नवघरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। कॅमेरामॅन रोहित तायडेसह प्रतिनिधी प्रतीक कुरेकर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला। आज आम्ही प्रभाग क्रमांक 11 मधील गोयनका नगर मधल्या सांडपाण्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। इथे काही वर्षापूर्वी नालीचं काम करण्यात आलेलं आहे, परंतु नाली बनवताना त्याचा स्लोप बनवण्यात आलेला नाही आहे, त्यामुळे ते पाणी तिथंच साचत आहे। त्यामुळे ते नागरिकांच्या आउटरीचच्या पाईपमधून घरात पाईप पाणी चाललेलं आहे। अनेक वेळा त्या नागरिकांनी नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्याकडे तक्रारी केल्या, त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही आहे। नगरसेवकांचं प्रभागावर पूर्ण दुर्लक्ष आहे आणि ठेकेदारावर कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही आहे। आणि सदर नगरपालिकेच्या इंजिनियरपेक्षा नगरसेवक जास्त हस्तक्षेप करतात, म्हणजे नगरसेवक म्हणतील त्या प्रकारे रोडचं काम, नालीचं काम होते, नगराध्यक्ष इंजिनियरचं त्यामध्ये काही नाही आहे, इंजिनियरला ऐकतच नाहीत कोणी, त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे। आज आम्ही मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे, यावर 8 दिवसामध्ये तोडगा निघाला तर ठीक, नाही तर 9 दिवशी आम्ही आंदोलन छेडू।